आम्ही डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जे फाईल केले त्याची आहेत फर्स्ट हिअरिंग दौरलेली स्पीकरांनी फाईल केले पिटिशन गिरीश तोडणकरान नोव्हेंबर ऑफ 2022 ऑलमोस्ट आफ्टर 2 इयर्स द फर्स्ट हिअरिंग ऑफ द मॅटर वॉज केप्ट बाय द स्पीकर आणि तुमका खबर असतले आय थिंक दीस ऑल इज बिकॉज द सुप्रीम कोर्ट हॅड डायरेक्टेड डॅम टू टेक डिसिजन इन अ पर्टिक्युलर टाईम सो आता 2 वर्षांनंतर फर्स्ट हिअरिंग झाला सो आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग मोर यू कॅन अंडरस्टँड वॉट इज हॅपनिंग हिअरिंग आता फर्स्टूच हिअरिंग आशिल्ली सो बेसिकली त्यांच्यानी टायमलाईन दिला की 18 तारखेक मेरेन 18 ऑक्टोबर मेरेन रिस्पॉन्डंट सगळ्यांनी रिप्लाय आपलो फायल करचो म्हणून 22 तारखे मेरेन आमकां रिजॉयंडर फायल करपाक टायम दिला आणि 24 आणि 25 ऑक्टोबर आर्ग्युमेंटाक दवरला विटनेसीस इन द सेन्स दीस इज ऑल बेस्ड ऑन डॉक्युमेंट सो डॉक्युमेंटरी एविडन्स आसा सो आमी वी वील वॉन्ट टू आर्ग्युड ऑन द बेसीस ऑफ डॉक्युमेंट बिकॉज दोज डॉक्युमेंट्स कॅन बी डिस्प्युटेड बाय एनीबडी त्यांचेच डॉक्युमेंट ते सगळे आता आय डोंट वॉन्ट टू से वॉट आय एक्सपेक्ट अँड आय डोंट एक्सपेक्ट ओनली थिंग विच आय नो फॉर शुअर टील नाव द डिसिजन वॉज नॉट टू टेक अ डिसिजन इट अपियर्स दॅट बिकॉज ऑफ सुप्रीम कोर्ट्स मॅटर गोईंग ऑन इन द सुप्रीम कोर्ट ॲटलीस्ट नाव दीस दे हॅव डिसायडेड टू डिसाईड सो लेट्स सी वेन दे डिसाईड पण तुम्हाला केंद्रापर्यंत कंप्लीट जातले कसे असते आता ज्या तरी त्यांनी टायमलाईन दिला ते डिसाईड करतले असे दिसतं बट आता मेरेन 2 वर्षां जर लागली फर्स्ट हिअरिंग घेऊन जाल्यार इट इज क्लियर न्ही पहिली डिसिजन घेतिल्ले की आम्ही कायच डिसिजन घेऊचे ना म्हणून पण असेच जर आणि 2 वर्षां ते फक्त 18 तारखेक नेक्स्ट डेट दिला 18 तारखेक मेरेन रिप्लाय फायल कर म्हटलं 8 जणां आणि 22 तारखेक आमकां किती रिजॉयंडर जाय जाल्यार फायल कर म्हटलं आणि आर्ग्युमेंटाक 24 आणि 25 ऑक्टोबराक दोन इट इज इनफ इफ 2 डेज द मॅटर इज आर्ग्युड इट इज मोर दॅन इनफ अशेंच जर चल्ले हियरिंगाचे हियरिंग आम्ही पहिल्या फाटली 2 पिटिशन असली त्या सुद्धा खूप टायम लागलो त्यात 2 वर्षां लागली जर टर्मच सोपतलो ना एमएलएचं त्यात म्हटलं ना डिसिजन पहिलीच घेतिल्ले की डिसाईडूच करप ना दॅट इज द बेस्ट वे न्ही सो तो टर्म सोपच्या पहिली डिसिजन जाल्लो बरो न्हू लागूच जाय न्ही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टा मेरेन गेला न्ही की बाबा किती डिसाईड करता ते बेगीन डिसाईड करा कित्याक ॲटलीस्ट वन्स यू डिसायडीड वन वे ऑर दी अदर मागीर वी कॅन अवेल अवर रेमेडीज न्ही हायकोर्टान वचपाचे सुप्रीम कोर्टान वचपाचे आणि त्या लागून आम्ही मुद्दम सुप्रीम कोर्टा मेरेन गेला की डिसाईड कर म्हणून सुप्रीम कोर्टान आता लास्ट डेडलाईन दिला सुप्रीम कोर्टाची आता मॅटर टेंटेटिवली 4 नोव्हेंबराक दाखयता सो होपफुली त्याच्या पहिली डिसाईड करतले अशी आम्ही वी एक्सपेक्ट दॅट दे शूड डिसाईड इट हय पहिली आम्ही हायकोर्टान गेले हायकोर्टानूय त्यांना सांगितले बेगीतले बेगीन डिसाईड करा काय झाले ना मागीर सुप्रीम कोर्टान आम्ही गेले सुप्रीम कोर्टानूय लास्ट हिअरिंगान म्हणिल्ले की बाबा करा डिसाईड बेगीन म्हणून दे हॅव रेकॉर्डेड समथिंग इन द ऑर्डर विच यू ऑलमोस्ट हॅव रेड सो देअरफोर आय थिंक बिकॉज ऑफ दॅट द हिअरिंग ॲटलीस्ट इज हॅपनिंग फॉर विच वी आर हॅपी आय गेस आयज फर्स्टूच हियरिंग आशिल्ली सो जे रिस्पॉन्डंटचे आदोगाद आशिल्ले त्यांच्यानी आयला आणि त्यांनी रिप्लाय फायल करपाक टायम मागलो सो अकॉर्डिंगली त्यांना टायम दिला आणि टायमलाईनूय फिक्स केला एक बरी गजाल केला की टायमलाईन फिक्स केला की 18 ऑक्टोबर मेरेन सगळ्यांनी आपलो रिप्लाय फायल करचो तुम्ही ॲप्लिकेशन बी कसले घातला ना ना हे आमचे पिटिशन नोव्हेंबर 2022 फायल केल्ले अजून त्याचे नोटीसूय येऊन आशिल्ली फर्स्ट टाइम आता नोटीस ऑन फर्स्ट हिअरिंग 2022 नोव्हेंबरच्या पिटिशनची फर्स्ट हिअरिंग आयच्या तारखेक झाला 2024 आम्ही ऑलमोस्ट दुसऱ्या नोव्हेंबरात पावले आता 2 वर्षां झाली ऑलमोस्ट कंप्लीट थँक्यू